मोठे होत असलेल्या मुलांना हे स्थूल वाचन आज आपण पाहणार आहोत मोठे होत असलेल्या मुलांना तुम्हाला सांगण्याची गरज आहे कारण तुम्हालाच म्हटलेलं आहे ते तुम्ही मोठे होत आहात हा? किती स्वतःला लहान समजत असलात तुम्ही तरी देखील तुम्ही मोठे, मोठे होत आहात आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे मोठे होत असलेल्या मुलांना डॉक्टर अनिल काकोडकर काही जणांना हे नाव माहीत असेल काही जणांना हे नाव माहीत नसेल डॉक्टर अनिल काकोडकर जर गुगल वर जाऊन विकिपीडिया केलं तर तुमच्या स्क्रीनवर ही पुढची स्क्रीन येऊ शकते डॉक्टर अनिल काकोडकर कोण आहेत हे डॉक्टर अनिल काकोडकर भारत सरकारच्या अणु विभागाचे प्रमुख अधिकारी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुख पदी ते आधी इसवी सन एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजारच्या दरम्यान होते डॉक्टर होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते होमी भाभा अणु संशोधन केंद्र बी ए आर सी हे तुम्हाला माहिती असेल बरोबर की नाही भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आपल्या चेंबूरला जे आहे ते तिथले सर्वे सर्वा हे अनिल देशमुख सॉरी अनिल काकोडकर व्हेरी सॉरी अनिल काकोडकर हे असलेले आपल्याला दिसून येतात राईट अँड साइडला त्यांचा स्वतःचा असलेला आपल्याला दिसून येतो पूर्ण नाव जन्म कुठे झाला झाला कधी नागरिकत्व राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र कार्यसंस्था वडिलांच नाव आईचं नाव आय मधून ते शिकलेले आपल्याला दिसून येतात वडाळ्याला आय जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग साठी अतिशय फेमस कॉलेज त्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून ते शिकलेले आपल्याला दिसतात त्यानंतर भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक भारताच्या अनेक महत्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुशास्त्रीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्या व्यतिरिक्त डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेशी स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात त्यांची वाटचाल बघा डॉक्टर काकोडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील बारवानी गावात झाला त्यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे खारगाव येथे झाले मॅट्रिक नंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले म्हणजे पहिल्यापासून काही ते मुंबईत नव्हते बरोबर की नाही डॉक्टर काकोडकर हे मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये बारावी पर्यंत शिकले त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय म्हणजेच मेकॅनिकल तंत्रज्ञानाची पदवी विजेटीआय मुंबई विद्यापीठ येथून एकोणीसशे त्रेसष्ट साली त्रेसष्ट मध्ये मिळवली भाभा अणुसंशोधन केंद्रात भाभा अणुसंशोधन केंद्रात ते एकोणीसशे चौसष्ट साली रुजू झाले पुढे त्यांनी नॉटिंगहम विद्यापीठातून एकोणीसशे एकोणसत्तर साली पदव्युत्तर पदवी मिळवली पुढे त्यांनी भाबा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी रिएक्टर इंजिनियरिंग या विभागात बनणाऱ्या ध्रुव रिएक्टर मध्ये पूर्णतः भारताच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे अठ्याण्णवच्या अणु चाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिएक्टरच्या चमूचे नेतृत्व केले कलपक्कम आणि रावत भट या जवळजवळ जवळ मोळकडीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्वाचे उदाहरण आहे आतापर्यंत त्यांनी दोन दोनशे पन्नासच्या वर शास्त्रीय संशोधन पर लेख लिहिलेले आहेत ऊर्जा आणि भारताचा शांततामय अणुऊर्जा कार्यक्रम भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी थोरियम सारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे ते सध्या प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर कार्यक्रम काम करीत आहेत या भट्टीत थोरियम युरेनियम टू थ्री थ्री मूळ ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरण्यात येईल तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे पूरक इंधन म्हणून वापरले जाईल अशा प्रकारच्या भट्टीमुळे भारतात पंच्याहत्तर टक्के ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल त्यांची इतर पदे डॉक्टर काकोडकर सन दोन हजार अकरा भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्था बघा भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्र शिक्षण संस्था अध्यक्ष होते राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग चे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान ते अध्यक्ष होते ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सदस्य आहेत तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिलेले आहे ते न्यूक्लियर वॉरियर न्यूक्लियर सप्लाय एकोणीशे दोन च्या दरम्यान सभासद होते, होते। वयं, या, या मुलांसाठी दर्जेदार मराठी वाचन साहित्याचे सल्लागार मंडळातही ते त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांची पुस्तकं कोणती आहेत बघा कोटी सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयात्रिक अणुविश्वातील ध्रुव डॉक्टर अनिल काकोडकर अशी त्यांच्यावर आधारित ही पुस्तकं असलेली आपल्याला दिसून येतात त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके आपल्याला दिसतात राष्ट्रीय पुरस्कार कोणते मिळालेले आहेत तर पद्मश्री त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नव्याण्णव साली पद्मभूषण आणि दोन हजार नऊ साली पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे राज्य पुरस्कार गोमांत विभूषण पुरस्कार दोन हजार दहा गोवा राज्यातून मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार अकरा दोन हजार बारा चा महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे मध्य प्रदेश गौरव पुरस्कार दोन हजार चौदा मध्ये मिळालेला आहे इतर पुरस्कार हरिओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार एकोणीसशे अठ्याऐंशी साली मिळाले त्यांना एच के फिरोदिया पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णव रॉकवेल पदक सत्त्याण्णव ला Uh, फिकी पुरस्कार त्यांच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल एकोणीसशे सत्त्याण्णव ला लानकॉय जीवन गौरव पुरस्कार एकोणीसशे एकुने जे भावा स्मृती पुरस्कार दो, नव्याण्णव दोन हजार ला गोदावरी जीवन पुरस्कार दोन हजार पुरस्कार आपल्या लेखकांना मिळालेले ले आहेत हे सर्व मला तुम्हाला सांगण्याचं कारण रिझन असं की आपले लेखक कोण आहेत हे आधी समजून घ्या आपल्याला कोण सांगतायत एकच पेज त्यांनी लेटर सारखं एक आपला अनुभव लिहिलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे मी मुद्दामून इकडचा परिचय न वाचता तुम्हाला विकिपीडिया दाखवलं याच कारण आज गुगलवर डॉक्टर अनिल काकोडकर असं टाकल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी येत असलेल्या आपल्याला दिसून येतात भारतातले जे महत्वाचे शास्त्रज्ञ ज्या आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या टीम मधले महत्वाचे जे काही ठराविक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकरांचं नाव घेतलं जात इतकी मोठी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते आणि म्हणून ते आपण व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे नुसतं ऐकलं नाही तर ते अंमलात देखील आणलं पाहिजे आपल्या वागण्या बोलण्यात ते अनुसरलं पाहिजे आणि या करता मी आधी आपले लेखक कोण आहेत हे आधी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केला की उगाच कोणीतरी कोणाला तरी वाटलंय आणि कोणाला तरी आपले अनुभव मांडावेसे वाटलेत आणि म्हणून ते लिहिलंय आणि म्हणून तुम्हाला सांगितलंय असं नाहीये तर आपले लेखक जे आहेत ते फार मोठे फार मोठे असा मी आहे हा अनिल डॉक्टर अनिल काकोडकर म्हणजे आज जगामध्ये भारताची ओळख असलेली आपल्याला दिसून येते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील किंवा इतर काही मी म्हटलं तसं की हातावर मोजणे जे संशोधक आज भारतात उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतात त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर असलेले आपल्याला दिसतात तर ते काय म्हणतात मोठे होत असलेल्या मुलांना तुम्ही जी मोठी होत आहे आता वयाने बुद्धिमत्तेने बरोबर की नाही विचारांनी जे आता तुम्ही मोठे होत आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे असं ते म्हणतात या पत्रातून मी तुम्हाला माझे मधील दोन अनुभव सांगणार आहे पार्क बार्क, बार्क म्हणजे काय तर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर त्याचं बी ए आर सी जे आपण बी ए आर सी ने ओळखलं जातं आपल्या मुंबईमध्ये बरोबर की नाही तर बार्क मधले दोन अनुभव सांगणार आहे मला खात्री आहे की हे दोन अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील का सांगतायत ते आपल्याला हे दोन अनुभव तर तुम्ही ह्याच्यावर विचार कराल या अनुभवांवर विचार कराल आणि तुमच्या आयुष्यात काही बदल या अनुभवांमुळे घडतील असं त्यांना नक्की वाटत तर मुलांना आधी मी माझे दोन अनुभव सांगतो हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्क मध्ये ट्रेनिंग गेलो आहेत हो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सा, सांगतो बार्क हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो शॉर्ट फॉर्म लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला होमी भाभा आपल्या सगळ्यांना हे नाव माहीत आहे कोणाला माहीत नाही असं मला वाटत नाही कोणी असेल इथे डॉक्टर होमी भाभा कि भारताला भारताला अणुसंशोधन भारतामध्ये अणुसंशोधनाची सुरुवात ज्या व्यक्तीमुळे झाली ती व्यक्ती म्हणजेच डॉक्टर होमी भाभा की कशा पद्धतीने आज आपल्याला जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रचंड मोठ्या प्रमाणात लाईट सप्लाय जो मिळतो आहे तो, तो अणुसंशोधनातून प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचे जनक ज्याला आपण म्हणू शकतो ज्याचे पिता जनक म्हणजे पिता फादर हा तर ते म्हणजे डॉक्टर होमी भाबा ज्यांच्या नावाने ऑटोमिक रिसर्च सेंटर उभारलेलं आपल्याला दिसून येतं आपल्या मुंबईमध्ये चेंबूर सारख्या ठिकाणी बरोबर की नाही तर तिथे हे बी ए आर सी असलेलं आपल्याला दिसत आणि ती संस्था म्हणजेच त्यांचं शॉर्ट फॉर्म म्हणजे बार्क तर डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्ष झाली होती आम्ही जवळपास मुले मुली होतो मी ट्रेनिंग असताना होमी भावांनी भावा त्यांना शिकवलेला आहे विचार करू शकता की डॉक्टर अनिल काकोडकर काय असतील बरोबर की नाही होमी भाबा तीन चार वेळा जास्त नाही तीन चार वेळा तिथे आलेले होते प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व तीन चार वेळा त्यांना भेटले विचार करा एकदा जरी भेटलं असं व्यक्तिमत्व तरी देखील आपल्याला धन्य धन्य झाल्यासारखं वाटत त्यांना तर तीन चार वेळा ते भेटलेले होते बरोबर की नाही तर ते म्हणतात की आम्ही एक शंभर एक मुलं मुली होतो त्यावेळेला नुकतीच सुरुवात होती हा सुरुवात होती आणि होमी भावा तीन चार वेळा येऊन गेलेले होते ते म्हणतात की प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होतं एकदा आम्ही त्यांना विचारलं आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इकडे ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी का करता तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका मात्र एक करा तुम्ही स्वतःच काम निर्माण करा आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा बॉसने सांगितलेलं तेवढं काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे भावांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांना स्वानुभवाने सांगतो एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे आवश्यकही आहे पण अंतिमत स्वतःला स्वतःच सक्षम करता आलं पाहिजे ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत बघा त्यांना पहिला लेसन मिळाला त्यांच्याकडनं ते म्हणतात की हा एक अनुभव आहे की ते तिथे आलेले असताना आम्ही एक शंभर एक मुलं मुली तिथे होतो आणि त्यांनी एकदा डॉक्टर होमी भामांनाच विचारलं की सर तुम्ही म्हणताय सर्व करा वगैरे पण आम्ही इतकी मुलं मुली आहोत की एवढं काम कुठे इकडे की आम्ही सतत बिझी राहू ते म्हणाले की एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही संशोधन करत तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा एक्सपेरिमेंटला कुठलीही हे लिमिटेशन नसतात कुठलेही लिमिटेशन नसतात ज्या वेळेला ज्या वेळेला ग्रॅव्हिटीचा एक्सपेरिमेंट करत होता कोण न्यूटन बरोबर की नाही त्यावेळेला त्यावेळेला जवळ जवळ दोनशे पाणी चाळीस वह्या या भरलेल्या होत्या न्यूटन कडे कशाच्या तर फेल असलेल्या एक्सपेरिमेंटच्या सगळे फेल एक्सपेरिमेंट सगळे फेल एक्सपेरिमेंट कि त्याने एक्सपेरिमेंट जे केले होते आणि फसलेले होते अशा जवळ जवळ चाळीस वया चाळीस नोटबुक फॉर्टी नोट्स नोटबुक ज्या आहेत त्या भरलेल्या होत्या ज्याच्यामध्ये त्याचे जे सगळे फसलेले एक्सपेरिमेंट होते ते त्याने लिहून ठेवले होते काही जणांनी त्या त्या बघून चेष्टेने ज्या वेळेला ग्रॅव्हिटीचा शोध लागला आणि त्याच्यानंतर त्याने तशा पद्धतीने सगळ्यांना ते सांगितलं त्यानंतर काही जणांनी त्याला मूर्खात काढलं की काय हे काय या चाळीस वया कशाला ठेवल्यात तो म्हणतो की या चाळीस वयांचा उपयोग लोकांना याच्या करता होईल की न्यूटन इकडे फसलाय इकडे जाऊया नको केल्यानंतर हे वाचल्यानंतर त्यांना कळेल आणि त्यांचा वेळ वाचेल आणि ते अजून काहीतरी नवीन करण्यासाठी त्यांना याच्यामधून प्रेरणा मिळेल त्यामुळे म्हणून ते म्हणतात की जसं डॉक्टर होमी भावांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही काम करत राहा स्वतःच काहीतरी निर्माण करा स्वतःच काम निर्माण करा स्वतःची एक ओळख निर्माण करा तुम्ही आता विचार करू नका की मला बॉसने एवढंच काम सांगितलं ते काम झालं की माझ्याकडे कामच नाहीये नाही ही वृत्ती सोडली पाहिजे ही वृत्ती संपवली पाहिजे जी।, जी वृत्ती आपल्याला शाळेतून हळूहळू यायला सुरुवात होते शाळेच्या शालेय जीवनापासून यायला सुरुवात होते की आपण मुळात दिलेलंच काम करत नाही आणि ते झालं की आपल्याला असं वाटतं की संपलं सगळं अभ्यास संपला सगळा अभ्यास कधी संपत नसतो अभ्यास कधीही संपत नसतो तुम्ही जेवढा कराल तेवढा तो कमीच असतो जसं डॉक्टर होमी भावांनी इकडे डॉक्टर काकोडकरांना सांगितलेलं आपल्याला दिसून येत की बॉस सांगेल तेवढंच काम करायचं आणि बाकीचं ते झालं की मला आता कामच नाही हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रत्येक क्षेत्रात असलेली आपल्याला दिसून येते ही प्रत्येक क्षेत्रात असलेली आपल्याला दिसून येते आणि ज्या क्षेत्रात ही आहे ते क्षेत्र मागे पडलेलं आपल्याला दिसत त्याच्या उलट लोकांमध्ये ज्या क्षेत्रामध्ये अशी प्रवृत्ती आहे की अरे मला हेही करून बघायचं मला तेही करून बघायचं मला तेही करून बघायचं हे असं केलं तर काय होतं ते तसं केलं तर काय होतं ही प्रवृत्ती जेव्हा लोकांमध्ये येते तेव्हा लोक स्वतःची आणि स्वतः बरोबर समाजाची प्रगती करायला सुरुवात करतात आणि म्हणून डॉक्टर काकोडकर सांगतात की हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा स्काय इज द लिमिट कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला लिमिट उरत नाही आपण हवा तेवढा रिसर्च संशोधन करू शकतो ते, ते म्हणतात की आठ दहा वर्ष पहिली आठ दहा वर्ष तिकडे गेल्यानंतर ठीक आहे की कोणाचं तरी बोट धरून चालायचं चा, आणि कोणी सांगेल तसं करायचं परंतु त्याच्यानंतर एकदा सगळं समजून घेतलं की मग काय की कशासाठी पाहिजे कोणाची मदत आणि कशासाठी पाहिजे कोणाचं मार्गदर्शन आपण स्वतःच स्वतःच करायचं जे, जे, जे संशोधक आहे तुम्हाला माहिती आहे की आठ आठ दहा दहा महिने घरीच जात नाहीत ते घरीच जात नाहीत विचार करू शकता तुम्ही काय करतात टाइमपास करत असतात नाही आज आपण इथे बोलतोय परंतु बोलत असताना तिथे काहीतरी वेगळं त्यांना सापडत असेल तिथे काहीतरी वेगळ्या गोष्टींवर त्यांचं रिसर्च चालू असेल कदाचित अजून एखादी कोरोनाची लस तिथे कोणाला तरी सापडलेली असेल त्याच्यावरचा रिसर्च तशा पद्धतीने आपण इथे काहीतरी शिकतोय तिथपर्यंत तिथे झालेला असेल असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत जगामध्ये अनेक गोष्टी म्हणजे आता एक कोरोना रि... रिसेंट आहे आणि सगळ्यांच्या चर्चेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं परंतु अनेक अशा गोष्टी आहेत अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे आता आपण जे वाचलं की जड पाण्यावर आधारित इंधन निर्माण करण म्हणजे आज पेट्रोल डिझेल प्रचंड भाव वाढलेले आहेत त्याला पर्याय म्हणून सीएनजी आलेला आहे किंवा इतर अनेक गोष्टी आलेल्या आहेत हा त्यानंतर इथेनॉल त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं मिथेनॉल त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं अनेक गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात अनेक गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात आता बायोफ्युएल निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर इलेक्ट्रिक आज निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं अनेक गोष्टी आलेल्या आपल्याला दिसून येतात हे होत आहे हळूहळू याच्यामध्ये संशोधन होत असलेलं आपल्याला दिसून येतो माणूस कधी थांबत नाही चल हे झालं संपलं नाही आता साधी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला टेलिव्हिजन आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी एक गोष्ट टेलिव्हिजन नाईनटीन सिक्स्टीच्या दरम्यान टेलिव्हिजनचा शोध जगामध्ये लागलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर तो पहिला टेलिव्हिजन जो होता तो ब्लॅक अँड व्हाइट टेलिव्हिजन आणि अतिशय साधा असा टेलिव्हिजन असलेला आपल्याला दिसतो टू एटी च्या दरम्यान तो, uh, तो भारतात आलेला आपल्याला दिसून येतो फिलिप्सने पहिला टेलिव्हिजन भारतात लॉन्च केलेला आपल्याला दिसतो त्यावेळेचा जो टेलिव्हिजन आहे तो एक बॉक्स मोठाच्या मोठा बॉक्स त्याला एक स्क्रीन ती पण ब्लॅक अँड व्हाइट त्यालाच असणारी बटणं त्याच्यात एकच चॅनेल ते, एक ते पण सरकारी सरकारी म्हणजे आपले जे नॅशनल ज्याला आपण म्हणतो ते त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये अजून एक चॅनेल इंट्रोड्यूस झालं अजून एक चॅनेल हा म्हणजे दोनच चॅनेल डीडी वन आणि डीडी टेन अशी दोन चॅनेल होती त्यावेळी नव्वदच्या दशकामध्ये आणि मग दोन हजार नंतर तर क्रांती झाली आज टेलिव्हिजनचं स्वरूप बदलत गेलं ब्लॅक अँड व्हाइटचा कलर झाला कलर नंतर रिमोट आलं बरोबर की नाही माणसाला उठून चॅनेल चेंज करायची गरज निर्माण नाही ती रिमोट वर त्याने भागवायला सुरुवात केली आता तर काय अलेक्साला सांगितलं की चॅनेल चेंज होतात इतकी प्रगती झालेली आपल्याला दिसून येते टीव्हीचा आकार जर तुम्ही बघितलात तर मोठ्या बॉक्स पासून ते हळूहळू हळूहळू आता अगदी फ्लॅट टीव्ही झालेला कव टीव्ही झालेला आणि काही वर्षांनंतर तर मला असं वाटतं की चारी बाजूने टीव्ही असेल मध्ये माणूस बसलेला असेल अशा पद्धतीचा पण टीव्ही कदाचित येऊ शकतो म्हणजे सांगायचा सा मुद्दा हा की माणूस कधीही थांबत नाही नवीन काहीतरी मोबाईल मोबाईल मला आठवत आहे की दोन हजारच्या नंतरच भारतामध्ये इंट्रोड्युस झालेला मोबाईल त्यावेळेला एरिक्सन सोनी चा तो एक मी पहिला पाहिलेला मोबाईल फोन आपला आपली जी कंपॉस असते की नाही कंपॉस पेटी तशा टाईपचा तो फोन त्याला एक छोटासा वर अँटेना छोटीशी स्क्रीन ते पण ग्रीन कलर मध्ये जशी आपल्याला आता कॅल्क्युलेटरला स्क्रीन असते ना तशी स्क्रीन होती त्या मोबाईलला त्याचे आउट गोईंगचा दर होता ट्वेंटी फाय रुपीज ट्वेंटी फायव्ह रुपीज आउट पर मिनिट बीपीएल कंपनी त्या वेळेला होती आता जस एअरटेल जिओ आहे तसं बीपीएल नावाची कंपनी होती ती प्रोवाइडर होती रुपये आठ रुपये इनकमिंग आपल्याला बिल येणार त्यावेळेला प्रीपेड नव्हतं बिलिंग होत आणि पाच रुपये एस एम एस होता हे पहिले भारतामधले दर आहेत मोबाईलचे आताच्या घडीला सर्व काही फ्री 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 झालेलं आपल्याला दिसून येत बरोबर की नाही आज आता हे झूम सुद्धा आपण जे ज्याच्या वरून हे लेक्चर घेतोय त्याचं फ्री व्हर्जन आपण यूज करत असलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यासाठी कोणते पैसे आपल्याला खर्च करावे लागत नाही म्हणजे माणूस हा थांबत नाही कधी माणूस हा सतत काही ना काहीतरी काही ना काहीतरी काही ना काहीतरी संशोधन त्याचं चालूच असलेलं आपल्याला दिसून येतं आणि तेच इथे डॉक्टर काकोडकर सांगताना दिसत आहेत की होमी बाबा तेच म्हणाले की तुम्ही करत राहा रिसर्च करत राहा आणि हे सगळं जेव्हा ते म्हणतात की हे लक्षात आलं त्यावेळेला मात्र स्काय इज द लिमिट की मग माझ्यासाठी हे आकाश सुद्धा कमी आहे शोधण्यासाठी काहीतरी आणि मग मी कुठेतरी सुरुवात केली माझ्या संशोधनाला आणि म्हणून ते आज या पदावर जाऊन पोचलेले आपल्याला दिसून येतात या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आपल्याला दिसून येतात हा त्यांनी सांगितलेला पहिला अनुभव आता ह्याच्यामधून आपण काय शिकलो तर हे शिकलो की आपल्याला कंटाळा करायचा नाहीये जो आपण सतत करत असतो कंटाळा आला मला आता मी नाही करत उद्या करतो बरोबर कि नाही आता नको आता नको आता, आता ना खूप कंटाळ आला खूप लेक्चर वगैरे हो अटेंड केले मी फारच असं म्हणजे झिंझिणे आलेले आहेत आता बस आता बस आता अभ्यास हा अभ्या विष शब्द देखील माझ्या समोर काढू नका असं कुठेतरी जे आपण करतो कि नाही त्याच्याऐवजी तो करत राहणं तो करत राहण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो तुम्हाला अनेक वेळेला हे सांगितलं जाईल काय आता हे टेन्थ स्टँडर्ड आहे फक्त त्याच्यानंतर काय मज्जाच आहे आयुष्यात असं काही नसतं असं काहीही नसतं हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला परत ट्वेल्थ ला सांगितलं जाईल आता फक्त ट्वेल्थ ची एक्झाम द्यायची तुम्हाला त्याच्यानंतर काय आयुष्यात मज्जाच आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगितलं जाईल लास्ट इयरला आता हे लास्ट इयर आहे तुमचं एवढा अभ्यास करा एवढी वर्ष अभ्यास हा एक वर्ष फक्त अभ्यास करा त्याच्यानंतर काय आयुष्यात मज्जाच आहे मज्जा कधीच नसते आयुष्यात हा त्या आयुष्यामध्ये मजा आपण घेऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टींची मजा आपण घेऊ शकतो परंतु एखादी गोष्ट म्हणजे अभ्यास अभ्यास उदाहरणार्थ सांगायचं झालं झालं तर संपला असं कधीच नसतो उद्या तुम्ही जॉब कराल तुम्ही स्वतःचा बिझनेस कराल किंवा इतर काहीही कराल त्याच्यामध्ये दे देखील नवनवीन गोष्टी तुम्ही शिकत जाता म्हणजे काय करता एक प्रकारे अभ्यासच करता जिथपर्यंत तो तुम्ही करत राहता तिथपर्यंत स्वतःला तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं म्हणजे अभ्यास करणं हे कायम लक्षात ठेवा आणि हे आपण परत करत असतो अगदी मोबाईलचं आपलं व्हर्जन सुद्धा अपडेट होतं दर थोड्या थोड्या महिन्यांनी आपल्याला अपडेट येतो सिस्टीम अपडेट तर आपण तर माणसं आहोत आपण तर माणसं आहोत म्हटल्यानंतर आपण स्वतःला अपडेट करत राहणं हे फार गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून डॉक्टर काकोडकरांचा हा पहिला अनुभव आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो लक्षात आलेला आहे पहिला अनुभव सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे ओके।, ओके तर आपण पाहतोय डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांगितलेलं मोठे होत असलेल्या मुलांना तर त्यांनी आपला पहिला अनुभव इथे सांगितलेला आपल्याला दिसून येतो की बार्क मध्ये ट्रेनिंग अ ट्रेनी म्हणून ते गेलेले असताना साक्षात डॉक्टर जास्त वेळा नाही तीन चार वेळाच ते इन्स्टिट्यूशन मध्ये आलेले आपल्याला दिसून येतात परंतु त्यांच्याशी बोलण्याची संधी आपल्या लेखकांना मिळालेली आपल्याला दिसून येते डॉक्टर काकोडकरांना मिळालेली आपल्याला दिसून येते आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला कि इकडे इतक कुठे काम आहे का इतक्या जणांना तुम्ही प्रवेश दिलेला आहे यावर डॉक्टर होमी भावा यांचं उत्तर म्हणजे कि तुम्ही काय काम आहे किंवा बॉस सांगेल तेवढंच काम करून मोकळे होऊ नका तर तुम्ही स्वतःच काम निर्माण करा स्वतःची ओळख तुम्ही निर्माण करा ही वृत्ती आहे ही प्रवृत्ती आहे की जेवढं सांगू तेवढच करायचं ही प्रवृत्ती मी म्हटलं तसं अनेक ठिकाणी आपल्याला आढळताना दिसून येते अगदी आपल्यात सुद्धा स्वतःमध्ये सुद्धा ही प्रवृत्ती असलेली आपल्याला दिसून येते परंतु डॉक्टर हो तिकडे म्हणाले की है, है। ही प्रवृत्ती चूक आहे रॉंग आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे ह आणि डॉक्टर काकोडकर म्हणतात की मुलांना स्वानुभवावरून हो सांगतो की ज्या वेळेला हे पटलं डॉक्टर होमी भावांचं हे म्हणणं हा विचार त्यांच्या मनाला पटला त्या वेळेपासून ते म्हणतात स्काय इज द लिमिट मला कोणतीही गोष्ट ज्याला म्हणतो की आपण एखादी गोष्ट शोधण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हे मला त्या दिवशी पटलं करण्यासाठी खूप आहे आधी केलेची पाहिजे बरोबर की नाही करण्यासाठी खूप आहे एक नवीन उक्ती त्यांना मिळालेली आपल्याला दिसून येते कि करण्यासाठी खूप आहे आधी केलेची पाहिजे आणि मग त्यांनी हा विचार मनात ठेवून पुढचं संशोधन कार्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते ते संशोधन कार्य आजही चालू असलेलं आपल्याला दिसून येत आजही ते संशोधन कार्य म्हणजे झालं संपलं माझं संशोधन कार्य संपलं मी ह्याचा शोध लावला मी त्याचा शोध लावला नाही मी पुन्हा एकदा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांकडे येतो त्यांचं ऑटोबायोग्राफी जी आहे ती या वर्षीच्या परीक्षेनंतर आवर्जून वाचा मी सगळ्यांना सांगतो विंग्स ऑफ फायर अग्निपंख आवर्जून वाचा याच कारण मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जे म्हटलेले स्काय इज द लिमिट एपीजे अब्दुल कलामांच्या लिमिट इतके शोध त्यांनी लावून ठेवलेले आहेत परंतु कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की हे माझं आहे ते माझं आहे ते मी केलेले आहे हे मी केलेलं आहे नाही हॉवर क्राफ्ट हा जो प्रकार आहे त्याचे जनक म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत परंतु त्यांनी कधीही त्याचा गवगवा केलेला आपल्याला दिसून येत नाही तर असे अनेक अशा अनेक गोष्टी त्यांनी शोधलेल्या दिसतात सेम वे डॉक्टर काकोडकरांनी सुद्धा ह्या सर्व केलेल्या आपल्याला दिसून येतात लक्षात आलेलं आहे मी मुद्दामून थोडस हळू जातोय एकच अनुभव मी एका लेक्चर मध्ये आता घेतलेला आहे दुसरा अनुभव मी घेतलेला नाही तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत ओके